वारजेतील रोजरी शाळेजवळ पीएमपी बसला आग लागल्याची घटना बुधवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिंहगड व कोथरूड येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग शमवली. कात्राजहून वारजे येथे जाणाऱ्या बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या घटनेत बस पूर्ण जळून खाक झाल्याची माहिती कोथरूड येथील अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली आहे.